नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकमधील उदाहरण क्रमांक पाच याचं डिटेल सोल्युशन आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पार्ट एमध्ये आपण या उदाहरणाबद्दल माहिती संपूर्णपणे पाहिली आहे त्यातील ॲडजस्टमेंट क्रमांक आणि काय तयार करायचं आहे काय नाही याबद्दल सर्व माहिती आपण पाहिलेली आहे नेहमी उदाहरण पूर्ण वाचणे आवश्यक आहे पूर्ण वाचून झाल्यानंतर संपूर्ण माहिती मिळते आणि मग आपल्याला काय करायचं आहे हे त्याची दिशा निश्चित करता येते तर इथे आपल्याला तीन पार्टनर्स दिलेत सोनू मनेका आणि करीना दोनास दोनास एक त्यांचा रेशो याच्या खाली अंडरलाईन किरा त्यानंतर आपल्याला बॅलन्सशीट दिलेला आहे बॅलन्स आपल्याला नेहमीप्रमाणे आपण कॅपिटल अकाउंट ओपन करणे कॅपिटलचे बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन चाळीस हजार चाळीस हजार वीस हजार जनरल रिझर्वचं दहा हजाराचं वाटप करणे त्यांचा रेशो आहे दोन जर केलं तर उत्तर येत आहे कॅल्क्युलेशन येत आहे चार हजार चार हजार आणि दोन हजार एंट्री होते जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू सोनू कॅपिटल अकाउंट क्रेडिट चार हजार मनेका कॅपिटल अकाउंट क्रेडिट चार हजार टू करीना कॅपिटल अकाउंट क्रेडिट दोन हजार मग कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट साईडला द्यायचं बाय जनरल रिझर्व्ह चार हजार चार हजार दोन हजार केटस बेसपेबल बँक लोन ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे याचे इफेक्ट द्यायचे नसेल नभी ला ते ते तर नवीन बॅलन्स शीटला जशीच तशी लिहायचे त्यानंतर प्लॅन्ट मशिनरी स्टॉक ऑफ गुड्स डेटर्स आर डी इन्व्हेस्टमेंट आणि कॅश तर हे सर्व ॲसेट आहेत ॲडजस्टमेंटप्रमाणे इफेक्ट द्यायचे प्लस मायनस डेबिट क्रेडिट डेप्रिसिएशन दे, ॲप्रिसिएशन रिडक्शन ॲडिशन नाही का कॅश अकाउंट ओपन करायचं आहे त्याच्यात काही ॲडजस्टमेंट असेल इफेक्ट असेल देवाणघेवाणीचे ट्रान्झॅक्शन एंट्री पोस्टिंग करायचं आणि कॅश अकाउंट क्लोज करून आलेला क्लोजिंग बॅलन्स पुन्हा आसेट साईडला घेऊन टाकायचं जर काही चाललं नाही तरी तोच बॅलन्स कॅरी डाऊन करून क्लोज करून अकाउंट पाचशे रुपये बॅलन्स पुन्हा आसेटला येईल आणि लक्षात तर या उदाहरणामध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आपल्याला फक्त बनवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट करिनाचं कॅपिटल अकाउंट अँड काय सांगितलं त्यांनी अँड शोइंग द बॅलन्स पेएबल टू हर एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणजे करीना कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर करीनाचा जी बॅलन्सिंग फिगर येईल तर ती आपण तिच्या वारस कायदेशीर वारसदाराला किंवा कायदेशीर जो प्रतिनिधी आहे त्याला म्हणजेच एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत तर ते त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला दाखव सांगितलेलं आहे दाखवायला आणि किती अमाऊंट ट्रान्सफर होते ते आपल्याला त्यांनी दाखवायला सांगितलेलं आहे शोईंग द बॅलन्स पेएबल टू एक्झिक्युटिव्स लोन अकाउंट नंतर काय सांगितलं आहे वर्किंग नोट फॉर शेअर ऑफ गुडविल अँड प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ म्हणजे तुम्ही मग त्या करिनाचा जो गुडविलचा हिस्सा आहे तो कसा शेअर कॅल्क्युलेट करणार त्याची नोट लिहून दाखवा त्याचबरोबर मग करीनाला त्या तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत किती नफा मिळणार आहे तर त्याची एक वर्किंग नोट त्या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे तर ती नोट या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे तर एवढं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण आता तयार करूया पहिल्यांदा तर आपण काय करायचं आहे कॅपिटल बॅलन्सेस घ्यायचे आहेत कॅपिटल अकाउंट आता तिचं फक्त इकटीचंच आहे त्यामुळे कॅपिटल uh, बॅलन्सेस फक्त तिच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि ओपनिंग बॅलन्स लायचा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन त्यामुळे जनरल रिझर्व वाटून दिला आहे आपण तिचा इच्छा आले दोन हजार रुपये आले लक्षात सर्वांच्या त्याच्यानंतर आता आता अजून काय सांगितलेलं आहे पर्सनली हा प्लॅन्टँड मस्टरी पन्नास हजाराची होती तर ती झालेली ए पाहू आता काय बदल झाला आहे प्लॅन्टँड मस्टरी टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज सिक्स्टी थाउजंड साठ हजार रुपये झालेली आहे म्हणजे होती किती रुपयाची पन्नास हजाराची आणि झाली साठ हजाराची म्हणजे दहा हजार काय झाली वाढ झालेली आहे मग त्याचा इफेक्ट कुठं जाईल प्रॉफिट अँड लॉस अडवस्टमेंट अकाउंटच्या केट साईडला बाय प्लॅन्टँड मस्टरी अकाउंट दहा हजार रुपये आलंय लक्षात सर्वांच्या आता इथे आपल्याला बॅलन्स शीट काढायचं नाही त्यामुळे तो इफेक्ट आता इथं दाखवायची गरज नाही पण तुम्ही घरी अभ्यास करत असताना सर्व डिटेल्स सर्व अकाउंट बॅलन्स शीट सर्व काढा तुम्हाला जरा सोपं पण जाईल मी तुम्हाला सर्व मात्र सांगणारच आहे डिटेलमध्ये सगळं सांग सांगितलंय काही ठेवलेलं नाही सांगायचं स्टॉक ऑफ गुड्स दोन नंबर पन्नास हजाराचा आहे स्टॉक ऑफ गुड्स इथं त्यांनी काय सांगितलंय स्टॉक ऑफ गुड्स टू बी रेड्युस बाय थ्री थाउजंड म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू कितीने कमी झाली तीन हजाराने मग परत प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जायचं टू स्टॉक अकाउंट तीन हजार रुपये लिहायचं लिहिलंय दिसतंय सर्वांना इथे तीन हजार त्यानंतर आता पुढे पहा आता काय दिले खाली डेटर्स आणि आर डी सांगितलं एक नंबरची ॲडजस्टमेंट काय म्हटले पुढे पहा अँड ऑल डेटर्स वेअर गुड म्हणजे थोडक्यात काय सर्व डेटर जे दोन हजार पाचशे रुपये आर डी होती ती काय झाली आहे कॅन्सल झाली आहे आणि त्याचे पैसे रिकवर झालेले आहेत तर त्यामुळे डेटर्स आपले ऑल गुड्स आहेत म्हणजे बावीस जे डेटर्स होते त्यातले बॅड होते टू हंड्रेड बट आता ते सर्व आता गुड झालेले आहेत आणि म्हणून मग याचा एक इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या आसेटला डेटर्स डायरेक्ट लिहून टाकायचे बारा बावीस हजार रुपये आणि दोन हजार पाचशे रुपये आपले रिकवर झालेत म्हणून परत आता प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आर डी इन्कम झालेला आहे म्हणून बाय आर डी अकाउंट लिहायचे दोन हजार पाचशे रुपये दिसते सर्वांना ओके त्याच्यानंतर आता पहा पुढे काय झालेलं आहे स्टॉक झालं डेटर्स झालं आर डी झालेला आहे आपलं त्याचबरोबर आता इन्व्हेस्टमेंट दहा हजार रुपये याच्यात काहीही बदल नाही त्यामुळे नवीन बॅलन्स शीटला जशी तसे लिहा कॅश अकाउंट पाचशे रुपये ओपनिंग बॅलन्स आपण लिहिलेलं आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि जर काहीच इफेक्ट आले नाही तर ते कॅश पण जशी तशी आपण नवीन बॅलन्स शीटला लिहून टाकायचे त्यानंतर आता खाली ॲडजस्टमेंट पहा ॲडजस्टमेंटपूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे करीना डाईड ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड एटीन या शब्दांना खूप मत आहे डाईड हा शब्द आला म्हणजे याचा अर्थ हा डेट ऑफ पार्टनर या टॉपिकवरचं हे उदाहरण आहे निश्चित झालं आहे त्यानंतर आता तिची डेट किती कधी झाली आहे एक ऑक्टोबर दोन हजार अठराला आपलं बॅलन्स शीटची तारीख किती आहे ते पहा त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे एकतीस मार्च दोन हजार अठरा तेपासून तर एक एक ऑक्टोबरपर्यंतचे महिने मोजा किती झाले एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मग एक ऑक्टोबर सुरू झालेला आहे याचा अर्थ फक्त किती महिन्याचं करीना आपल्या पा या वर्षामध्ये पार्टनर म्हणून होती तर सहा महिने तर सिक्स मंथ पिरियड या ठिकाणी येतोय हा पॉईंट खूप महत्वाचा आहे सहा महिने कसा आला मी तुम्हाला स्पष्टपणे काढून सांगितलेले आहे म्हणजे एक आठ पर्यंत कालावधी मोजायचा मग आपण जर मायनस करायचं एक आठ मधून एकतीस तीन अठरा काय करा मायनस करा तरी सुद्धा फेरिअड किती येईल सिक्स मंथ्स या सिक्स मंथ्स घेऊन मग तिचं गवडुल असेल किंवा तिचं प्रॉफिट असेल हे कॅल्क्युलेशन आपल्याला या उदाहरणात करावे लागतात आलं लक्षात तुमच्या म्हणून ह्या डेटकडे खूप महत्व आहे हा लक्षात आता आपण पाहूया अँड मस्टरी साठ हजार ऍडजस्टमेंट सोडवली डेटरची आपण ऍडजस्टमेंट सोडवली स्टॉक ऑफ गुड्स पण आपण सोडवलेले आहेत तीन नंबर पाहता द ड्रॉइंग ऑफ करीना अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड रुपीज फोर हंड्रेड पर मंथ म्हणजे आता करीनानं तिच्या मृत्यूच्या शेवटच्या तारखेपर्यंत दर महिन्याला चारशे रुपये ड्रॉइंग घेतलेला आहे दिसते सर्वांना तर दर महिन्याला चारशे रुपये त्याची तुम्हाला छोटीशी नोट दाखवतो मी पण ड्रॉइंग दर महिन्याला चारशे असेल तर मग आता किती महिन्याचं काढायचं आपल्याला ड्रॉइंग सिक्स मंथच हे बघा इथे दाखवतोय ऍडजस्टमेंट नंबर थ्री कॅल्क्युलेशन ऑफ ड्रॉइंग रुपीज फोर हंड्रेड पर मंथ मग टोटल ड्रॉइंग पहा सिक्स मंथचं काढायचं ना तर परत मी बघायच सांगितलं तुम्हाला सगळं काही काढायचं ते सिक्स मंथचं फोर हंड्रेड इंटू सिक्स किती आलं दोन हजार चारशे रुपये त्याची एंट्री करायची करीना कॅपिटल अकाउंट डेबिट दोन हजार चारशे टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट दोन हजार चारशे करीना कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि तिथे लिहायचं टू ड्रॉइंग दिसते करीना कॅपिटल अकाउंट त्याची डेबिट साईड इथे लिहायचं टू ड्रॉइंग दोन हजार चारशे रुपये दिसते सर्वांना आलेलं ओके त्यानंतर आता पुढे पहा ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट आपली झालेली आहे तीन नंबरची चार नंबर पहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल वॉज टू बी अलाउड ॲट अ टेन पर्सेंट मग आता दहा टक्क्याने इंटरेस्ट पण काढायचा तिच्या कॅपिटलवरती मग करीनाचं कॅपिटल किती होतं वीस हजार रुपये मग त्याच्यावर आता पाहा वीस हजाराची तुम्हाला छोटीशी एक नोट दाखवतो हे बघा ऍडजस्टमेंट नंबर फोर बघा मी दिलेले आहे सर्व काही व्यवस्थितपणे ऍडजस्टमेंट नंबर फोर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट अ टेन पर्सेंट मग कॅपिटल ऑफ करीना किती दिलेला आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये वीस हजार रुपये मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर सिक्स मंथ्स या सिक्स मंथ्स खूप महत्वाचं आहे म्हणून वीस हजार दहा टक्क्यानं काढायचं दहा छेद शंभर तुम्ही काय करायचं छानपैकी मांडा वहीमध्ये दहा अप अंश मांडा छेद शंभर मांडा दहा छेद शंभर गुणिले सहा छेद बारा म्हणजे सहा अंशस्थानी येतील बारा स्थानी येतील तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहा मी जसं लिहिले स्लॅश मारून त्याच्यापेक्षा तुम्ही असं आडवी रेषा मारून लिहा ठीक आहे मांडणी करताना व्यवस्थितपणे करायचे त्याचप्रमाणे आता दहा टक्क्यानं वीस हजाराचं किती येईल दोन हजार मी तेवढं काढले त्यानंतर गुणिले परत सहा चेत बारा घेतले दिसते सर्वांना त्यानंतर मग आता सहा चेत बारा म्हणजे वर्षातले सहा महिने म्हणजे हा म्हणजे दोन हजाराच्या अर्ध दो केलं तरी एक हजार आपल्याला दिसेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं एक हजार रुपये त्याची एंट्री करायची आहे पहा एंट्री दाखवली मी इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट वन टू करीना कॅपिटल अकाउंट क्रेडिट वन मग करीना कॅपिटल अकाउंटच्या कुठे जायचं आहे क्रेडिट साईडला जायचे तिथे लिहायचे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही आहे करीना कॅपिटल अकाउंट ही आहे क्रेडिट साईड इथे आपण लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक हजार रुपये दिसते सर्वांना आले सर्वांचं लक्षात ठीक आहे ही झाली चार नंबरची अडजेस्टमेंट आता पाच नंबरकडे जाऊया द डिसीज पार्टनर शेअर ऑफ गुड विल इज टू बी व्हॅल्यूड ॲट टू इयर्स परचेस तुम्ही सुद्धा टू इयर परचेस या, या शब्दाखाली अंडरलाईन करा ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट फॉर लास्ट थ्री इयर्स म्हणजे शेवटच्या तीन वर्षातला ॲव्हरेज प्रॉफिटच्या टू इयर्स परचेस काय आहे गुडविल आहे मग आता शेवटच्या तीन वर्षाचं प्रॉफिट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की नाही तर पंधरा हजार सतरा हजार आणि तेरा हजार मग आता काय करणार पहिल्यांदा आपण नोटमध्ये खाली मांडायचं आहे नोट नंबर काय असेल ते ॲडजस्टमेंट नंबर फाईव्ह मी तुम्हाला त्याची नोट दाखवतो छानपैकी हे बघा ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल पहिल्यांदा काय करायचं ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं सूत्र आहे टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स पंचेचाळीस हजार आहे आपला टोटल प्रॉफिट पंचेचाळीस हजार भागिले तीन त्याच्या खाली आपलं उत्तर आलेलं आहे सरासरी नफा पंधरा हजार रुपये गुडविलचं सूत्र मांडा गुडविल ऑफ द फर्म बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस मग आता ऍव्हरेज प्रॉफिट आलाय पंधरा हजार रुपये आणि आपण नंबर ऑफ इयर्स परचेस आपल्याला किती दिले त्यांनी दोन मग पंधरा हजार गुणवी दोन बरोबर आलेला आहे गुडविल तीस हजार रुपये संस्थेचं गुडविल किती आलं तीस हजार रुपये आता आपल्याला काढायचं आहे शेअर ऑफ गुडविल ऑफ करीना म्हणजे करीनाचं गुडविल मधील हिस्सा मग आता गुडविलचा किती दिलेला आहे गुडविल ऑफ द फर्म म्हणजे एकूण गुडविल घ्या गुणिले हर शेअर तिचा हिस्सा घ्या मग तीस हजार गुणिले एक छेद पाच व्यवस्थित वहीमध्ये लिहा त्यानंतर एकशे पाच लिहिलं त्याचं कॅल्क्युलेशन करा ते आलं किती सहा हजार रुपये म्हणजे करीनाचा गुडविलचा हिस्सा किती आलेला आहे सहा हजार रुपये मग आता ह्याची करत एंट्री करा खाली गुडविल अकाउंट डेबिट टू करीना कॅपिटल अकाउंट क्रेडिट सहा हजार सहा हजार परत करीनाच्या कुठं जायचं आहे क्रेडिट साइड ला जायचंय हे आहे करीनाचं कॅपिटल अकाउंट त्याची ही क्रेडिट साइड इथे लिहायचं आहे बाय गुडविल अकाउंट सहा हजार रुपये आणि गुडविल अकाउंट तुम्ही ओपन केलं असेल तर गुडविलच्या डेबिटला लिहायचं टू करीना अकाउंट कॅपिटल अकाउंट सहा हजार रुपये आणि नंतर मग गुडविल अकाउंट काय करायचं क्लोज करायचं जा सहा हजाराला परत बॅलन्सिंग फिगर येईल परत ती बॅलेन्सिंग फिगर आलेली काय करायची uh, नवीन बॅलन्स शीटला लिहून टाकायची आलं लक्षात त्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट पहा ही झाली पाच नंबरची ॲडजस्टमेंट सहा नंबर आहे द डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ शुड बी बेस्ड ऑन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट टू इयर्स इथे लास्ट टू इयर्स शब्दाखाली अंडरलाईन करा कारण मागील शेवटचे दोन वर्षाचा नफा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावरनं या मृत भागीदाराचा नफा आपल्याला शोधायचा आहे शेवटचे दोन वर्ष म्हणजे सतरा हजार आणि तेरा हजार असे दोन वर्षाचा नफा आहे मग आता खाली नोट मांडायची आहे नाही का टू कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑफ करिना मग आता खाली नोट दाखवतो मी तुम्हाला छानपैकी मांडलेली तुम्ही पण नोट मांडायला शिका आधी पाहून लिहायना पाहून लिहा मग अभ्यास करा नंतर बिन पाहता लिहायची सुरुवात करा बघा ॲडजस्टमेंट पहा आता इथे काय दिलेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ करिना मग आता मी तुम्हाला सांगितले पिरियड खूप महत्त्वाचा आहे आपण काढलेला आहे तर इथे आपण काढलेला नसेल तर आपला किती आलेला आहे एकतीस तीन सतरा सॉ तर इथे आपल्याला डेट होती एकतीस तीन अठरा ते एक दहा अठरा म्हणजे पिरियड किती आला आपला सिक्स मंथ्स आले सर्वांच्या लक्षात तर आपण काय करायचं क्लोजिंग इयरची बॅलन्स शीटची डेट घ्यायची त्यानंतर पार्टनरच्या डेथ जी झालेली आहे ती डेट घ्यायची दोघांमधला फरक काढायचा तो आलेला आहे आपला सहा महिने तर ठीक आहे त्यानुसार आता आपण काय करायचं पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी काढायचा असतो आणि तो त्या ठिकाणी टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स मग आपल्याला दोन वर्षाचा प्रॉफिट त्या ठिकाणी दिलेला आहे सतरा हजार अधिक तेरा हजार आता हा ॲव्हरेज प्रॉफिट जो आहे तो आपल्याला या चालू वर्षासाठी काढायचा आहे पूर्ण वर्षाचा येईल आता तीस हजार भागिले नंतर इथे दोन करा इथे सुद्धा भागिले दोन करा ओके त्याच्यानंतर आता खाली तीस हजार भागिले दोन आणि मग उत्तर आले आपलं पंधरा हजार रुपये वर्षाचा आला प्रॉफिट बरोबर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे करीनाचा शेअर प्रॉफिटचा शेअर काढायचा आहे तर तिचा हिस्सा किती दिलेला आहे मा एक शेत पाच आणि आपल्याला तीच किती महिने होती ती आपल्याकडे पार्टनरशिप म्हणून पार्टनर म्हणून तर सहा महिने म्हणून मग आपल्याला सहा शेत बारा म्हणजे आपल्याला वर्षातलं सहा महिन्यांचाच हवा आहे म्हणून इथे बघा सूत्र मांडा तुम्ही अगोदर सहा महिन्यांचा काढा नंतर एकशे पाच काढा सेपरेट काढला तरी चालेल किंवा एकशेद पाच आधी काढा नंतर सहाशे बारा काढा असं केलं तरी चालेल आणि तुम्ही अशा प्रकारे एकत्र जरी मांडलं तरी चालेल बघा एकत्र इथं मांडून दाखवलंय ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि पार्टनर म्हणून असलेला कालावधी ओके म्हणजे आता ॲव्हरेज प्रॉफिट आला इथे आपला पंधरा हजार रुपये दिसतोय सर्वांना पंधरा हजार गुणिले प्रॉफिटचा शेअरिंग रेशो आहे तिचा एक हिस्सा म्हणजे एक छेद पाच आणि आपल्याला किती आहे कालावधी तिचा सहा महिने वर्षातला म्हणून लिहायचं आहे सहा छेद बारा मग आपण कॅल्क्युलेशन करायचं उत्तर येतं आपलं किती एक हजार पाचशे रुपये हा आला तिचा सहा महिन्याचा प्रॉफिट आलेला प्रॉफिट काय करायचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि मग त्या ठिकाणी अशी एंट्री करायची आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू करीना कॅपिटल अकाउंट क्रेडिट वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आली एंट्री एंट्रीप्रमाणे पोस्टिंग करा तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंट ओपन करून त्याच्या डेबिटला लिहून टाका टू बॅलन्स टू कॅप करीना कॅपिटल अकाउंट पंधराशे रुपये आणि करिना कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं क्रेडिट साईडला जायचं करीनाचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड इथे लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट एक हजार पाचशे रुपये आले लक्ष तर अशा प्रकारे प्रॉफिट वाटून द्यायचं आहे आणि लॉस सस्पेन्स अकाउंटला काय करायचा ट्रान्सफर करा एंट्री करा पोस्टिंग करा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता ही सहा नंबरची जी ॲडजस्टमेंट होती प्रॉफिट शोधण्याची करीनास प्रॉफिट जो पार्टनर आहे आपला करीना डेथ झालेला त्याचा आपण प्रॉफिटचा हिस्सा शोधलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सर्व शोधून झाल्यानंतर मग जे आ, क्लोजिंग करायचे ब कॅपिटल बॅलन्सेस ते काय करून टाकायचे क्लोज करून टाकायचे आणि बॅलन्सेस सर्व नवीन बॅलन्सशीटच्या आसेट साईडला घेऊन टाकायचे ठीक आहे त्याच्यानंतर आपला जो टप्पा आहे पुढचा काही राहिला असेल तर तुम्ही इथे मी तुम्हाला सांगितले नवीन तुम्ही जर पूर्ण उदाहरण मांडत असाल वहीमध्ये तर हे सर्व बॅलन्सेस मग कॅपिटलचे घेतले जेंटी जर वाटलाय केल बँक लोन हे जसेच तसे लिहून टाका मस्टरी सोडवले आपण स्टॉक ऑफ गुड्स घेतले डेटर आर डी घेतले इन्व्हेस्टमेंट जसं तसं लिहून टाका दहा हजार रुपये तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आणि कॅश अकाउंट क्लोज करा त्याचाही बॅलन्स पाचशे रुपये नवीन बॅलन्स शीटला घेऊन टाका आता ॲडजस्टमेंट कोणती राहिली नाही हे पाहून घ्यायचं आहे प्लॅन्टन मस्टरी झाली डेटर झाली स्टॉक ऑफ गुड झाली ड्रॉइंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल डिसीज पार्टनर शेअर ऑफ गुडविल हे पण झालं आहे त्यानंतर डिसीज पार्टनर ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट हे पण आपण काढलेलं आहे सर्व आपलं कम्प्लीट झालं आहे आता आपण इथे क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट दिसते सर्वांना तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आले फक्त स्टॉक तीन हजार रुपये आणि क्रेडिटला आलेला आहे प्लॅन्टॅनिवर्सरीचे दहा आर डीचे दोन हजार पाचशे एकूण आले बारा हजार पाचशे तेच डेबिटला लिहा बारा हजार पाचशे त्यातून तीन हजार रुपये लेस करा वजा करा आणि खाली उरतील किती नऊ हजार पाचशे रुपये तर या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसतं की ते प्रॉफिट झालेलं आहे हे, हे आलेले नऊ हजार पाचशे रुपये पार्टनर सर्व पार्टन्सला त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्या त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे इथे दोन दिसतोय सर्वांना तर त्याप्रमाणे त्याचं वाटप करायचं आहे नऊ हजार पाचशे रुपयाचं मग नऊ हजार पाचशेचं कॅल्क्युलेशन करायचं सोनूज प्रॉफिट इज इक्वल टू नऊ हजार पाचशे गुणिले दोनशे पाच मन तसंच मनेकाचं काढायचं मनेकाचं प्रॉफिट बरोबर नऊ हजार पाचशे एकूण प्रॉफिट घ्यायचा नऊ हजार पाचशे तिचा गुणिले तिचा हिस्सा दोनशे पाच तर त्यांचं कॅल्क्युलेशन उत्तर येतं दोघांचं तीन हजार आठशे तीन हजार आठशे आणि करीनाला येतो एक हजार नऊशे आल लक्षात तर अशा प्रकारे इथे आपण नफ्याचं काय केलेलं आहे वाटप केलंय आणि तो नफा त्यांच्या कॅपिटल अकाउंटला काय केलेला आहे ट्रान्सफर केलाय इथे काय एंट्री झाली पहा विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सोनू कॅपिटल अकाउंट क्रेडिट थ्री थाउजंड एट हंड्रेड टू मनेका कॅपिटल अकाउंट क्रेडिट थ्री थाउजंड एट हंड्रेड टू करीना कॅपिटल अकाउंट क्रेडिट वन थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे आता तिन्ही पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं दुसऱ्या पोस्टिंग करायला केट साईडला ओके पण तत्पूर्वी हे ऍडजस्ट आग्डिस, जे ऍडजस्टमेंट अकाउंट आहे ते क्लोज करून घ्या इथे खाली कंसामध्ये माहिती लिहा बा प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि आपल्याला ते तेच करायचं आहे आले लक्षात सर्वांच्या ओके तर त्यानंतर आता खाली जायचंय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे तर त्याच्यातलं आता आपला तुम्ही पूर्ण ओपन केलेलं असेल तर पुणे ती, पूर्ण तिघांचाही तुम्ही ट्रान्सफर करा वहीमध्ये अभ्यास म्हणून किंवा सेपरेट केला तर करीनाच्या मी दाखवत आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट कंसात माहिती आहे प्रॉफिट आणि फक्त तिचा जो हिस्सा आला आहे तोच या ठिकाणी घ्या कारण आपल्याला ते विचारलेलं जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे बाकीचं सर्व कसं काढायचं तेही सांगितलं आहे तर एक हजार नऊशे रुपये तुमचा इथे तिचा हिस्सा लिहून टाका आणि बाकीच्यांच्या आलेले आहेत तीन हजार आठशे तीन हजार आठशे ते त्यांच्या क्रेडिट अकाउंट क्रेडिट साईडला त्यांची पण लिहून टाका ओके तर अशा प्रकारे आता आपण करीना कॅपिटल अकाउंटला आलेलो आहोत त्यानंतर आता इथं क्लोज करायचं आहे करीना कॅपिटल अकाउंट त्यांनी आपल्याला अजून एक काय आहे आपल्या एक प्रश्नामध्ये की करीनाला कॅपिटल अकाउंट क्लोज करा आणि तिचा तिच्या एक्झिक्युटर लोन लो अकाउंटला किती अमाऊंट ट्रान्स्फर करणार आहे ते दाखवा तर ते आता आपण दाखवतो तर आता ते दाखवायचं कसं तर कॅपिटल करीना कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं दाखवा म्हणजे काय करायचं करीनाचं कॅपिटल करीना कॅपिटल अकाउंट काय करायचं क्लोज करायचं क्लोज करताना जी बॅलन्सिंग फिगर येईल त्याला नाव द्यायचं करीनास एक्झिक्युटिवर्स लोन अकाउंट आले लक्षात खाली म्हणायचं बॅलन्सिंग फिगर ओके मग आता इथे फार डेबिटला आलेले दोन हजार चारशे फक्त त्यानंतर क्रेडिटची अमाऊंट आलेला आहे क्रेडिटची बिरीज जर केली ती येते बत्तीस हजार चारशे रुपये तीच डेबिटला घ्या आणि त्याच्यातून ड्रॉइंग काय करा लेस करा तुमचे बॅलन्सिंग फिगर येईल तीस हजार रुपये हे तीस हजार करिनाच्या एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला कायदेशीर प्रतिनिधी कायदेशीर वारसदार त्याच्या त्याच्या लोन अकाउंटला काय करा ट्रान्सफर करा आणि इथे खाली लिहा बॅलन्सिंग फिगर तर हेच त्यांनी आपल्याला विचारलं होतं ते आपण यांना तीस हजार रुपये आलेलं दाखवलेलं आहे अशा प्रकारे करिना अकाउंट अकाउंटसुद्धा आपलं काय झालं आहे क्लोज झालं आहे त्यांनी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं होतं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल दाखवा त्याची पण ही चान पाई कि नोट आहे छानपैकी तुम्हाला दिसते सर्वांना ओके त्यानंतर आता प्रॉफिट कॅश कॅ कॅल्क्युलेट करायचं आहे त्याची पण नोट पाहून घ्या दिसते सर्वांना ॲडजस्टमेंट नंबर सिक्स कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ करीना ॲव्हरेज प्रॉफिट काढा नंतर शेअर ऑफ प्रॉफिट काढा करीनाचा आणि एक हजार पाचशे आला आहे तो ट्रान्सफर करा त्याची एंट्री आणि पोस्टिंग करा तर असं एवढं परीक्षेला आपल्याला विचारलं आहे या उदाहरणानुसार आणि तुम्ही मात्र वहीमध्ये सर्व लिहा किंवा लिहू शकता मी सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये ते पण सांगितलेले आहेत त्यानंतर आपला हा व्हिडिओ या ठिकाणी आता पूर्ण होतोय आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं समजला नाही समजला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका काय समजलं नाही ते सुद्धा सांगितलं तरी चालेल मी तुमचं शंका समाधान करण्यास तयार आहे तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सेटिंग ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नसेल त्यांनी सेटिंग करून घ्या लाईट गा, लाईक आणि सेटिंग कसं कर से करायचं याची नव्वद सेकंदाची व्हिडिओ क्लिप सुद्धा मी लगेच तुम्हाला देत आहे ती पहा त्यानंतर आपण आता पुढील पुढील उदाहरण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओचा क्रमांक आहे आपला बारा अकाउंट झिरो फाईव्ह ट्वेल्व आणि त्यात आपण डेट ऑफ पार्टनरचा एक्झाम्पल नंबर पाहणार आहोत सिक्स सिक्स पार्ट ए ओके इथे थम दाखवलेला आहे त्याच्या खाली आठ अंक आलेला आहे म्हणजे हे लाईक केलेले आहेत ला तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता त्याच्यानंतर शेअर बटन आहे जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून व्हॉ दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो सेव्ह आपण करून ठेवू शकतो त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे पी एस कॉमर्स डिजिटल ऑनलाइन लर्निंग त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे तर या शब्दावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो ब्लॅक कलर येतो आणि टेन्स तयार होतो डी हे ए अक्षर त्याला जोडलं जात आहे सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन घंटासारखे बसले घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते त्यावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तीन ऑप्शन्स ओपन होतात ऑल पर्सनलाइज्ड आणि नन तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा उज्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता Thanks for watching my video.